ठीक है बस ना। हो मला ना तुला काहीतरी सांगायचं होतं पण ते मनातच राहून गेलं। आपल्या आवडीनिवडी खूप जुळल्या पण साला मन जुळायचं राहून गेलं असं। मला ना समजतंय तुला काय म्हणायचंय ते। मी हे रिलेशनशिप जुळण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केला, म्हणजे कधी कधी मला वाटते की मी म्हणजे मीच कमी पडले कुठेतरी, कारण मनच जुळलं नसेल, कारण मला समजत नाहीये मी काय करू आता। नाही नाही तुझं काहीच चुकत नाहीये, जे काही झालंय ना ते माझ्याचमुळे झालंय। मीच होतो जो उगाच रागवायचो, रुसायचो, विना कारण भांडायचो। एक सांगू का तुला मी? सांग। तुझं ते भांडणं असू दे किंवा उगाचच हट्ट करणं किंवा ते नकळत रुसून बसणं, हे जे पण सगळं होतं ना हे सगळं मला खूप आवडायचं, खरंच आवडायचं। आणि तुला ती गोष्ट एक लक्षात आहे, बाबाच्या लेक्चर मध्ये फिजिक्सचं बुक घेऊन बसला होतास तू, तेव्हा सरांनी तुला पनिशमेंट पण दिली होती ना, चॉकलेट्स आणायच्या होत्या तुला सगळ्यांसाठी। तो दिवस कसा विसरेल, आपल्या मैत्रीतला पहिला दिवस होता तो। मी कसं विसरीन, सगळ्यांसाठी कॉफी बाईट आणि माझ्यासाठी माझं फेवरेट डेअरी मिल्क आणलं होतंस, माझ्या आवडी निवडी तुला, हे सर्व तुला माहीत पडायचं ना त्या टायमाला। तुझ्या आवडी निवडी अजूनही मनात जपून ठेवल्यात, अजूनही वेळ गेलेली नाही प्रिया, तू फक्त हो बोल, तुझ्यासाठी सगळं सोडायला तयार, आपण कुठेतरी लांब निघून जाऊ। समीर आता ना खूप उशीर झालाय रे, आणि ना ती वेळही निघून गेली आहे, मला जावंच लागेल। मी माझ्यासोबत आपल्या गोड आठवणी आणि ही शेवटची भेट घेऊन जाणार आहे। समीर एक रिक्वेस्ट करू, प्लीज मला जाताना आवाज नको देऊस, माझ्यासाठी खूप कठीण होईल रे जायला। मनाच्या सानिध्यात गुरफटून पाहिले, त्याच्या आठवणीच्या पलीकडेही जाऊन पाहिले, होतो एकटा आणि राहिलो एकटाच, पण पुन्हा उमलले हे मन तिच्या स्पर्शाने जेव्हा तिच्या हृदयाच्या खोलात मी शिरून पाहिले।